कालच्या 29 मेला हिराबाईंनी 80व्या वर्षात पदार्पण केलं. वयाच्या 16व्या वर्षापासून सतत 55 वर्ष त्यांनी आपला एक स्वतंत्र जमाना गाजवला. स्वतःच्या स्वर्गीय आवाजाने किराणा घराण्याची गायकी, मांगल्यपूर्ण गायकी, किराणा घराण्याच्या गायकीचं मांगल्य हिंदुस्थानात घरोघरी पोहोचवलं आणि अभिजात संगीत, नाट्यसंगीत, भावगीत आणि ठुमरी या प्रत्येक प्रांतामध्ये आपला प्रभाव पाडला. गेल्या 52 वर्षामध्ये, गेल्या 55 वर्षामध्ये जवळजवळ 52 शिष्या त्यांनी तयार केल्या. त्यांची जन्मकथा ही अतिशय अद्भुत आहे. हिराबाई हे स्वतःच अद्भुत काव्य आहे आणि ही जन्मकथा सांगताना त्यांचा असं सांगावं लागेल की एकाच जन्मामध्ये दोन जन्म लाभलेल्या अशा एकमेव गायिका त्या आहेत. जन्मताच ही मुलगी 7व्या महिन्यात जन्मली आणि सर्वांनी ही मेलेलीच आहे, मृतावस्थेत आहे म्हणून एका फडक्यामध्ये गुंडाळून बाजूला काढून ठेवली आणि आईला ताप फणफणत होता म्हणून आईला बघायला डॉक्टरना बोलावलं. डॉक्टरने आईला बघितलं आणि मुलीला बघू तर द्या, मला ती मिलेली असली तरी हरकत नाही, मला बघायचे म्हणून डॉक्टरने बघितलं आणि सांगितलं की अजून दुखदुखी आहे, मिलेली नाही आहे. त्या औषधाने, त्या डॉक्टरनी खूप औषधोपचार केले आणि आज समोर आपल्या दिसत आहेत त्या हिराबाई अशा रीतीने हा पुनर्जन्म लाभलेला हिराबाई आहे. घरोघरी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात मुलीबाई गातात, स्त्रिया गातात, याचं श्रेय हे हिराबाईंनाच दिलं पाहिजे आणि हे त्यांचं ऋण आजच्या पिढीने आणि कालच्या पिढीने कधी विसरलेलं नाही आहे, आजच्या पिढीनेही विसरू नये असं त्यांना अगत्याने सांगायला पाहिजे. यानंतर आपल्याला एक हिराबाई आपल्याला मी प्रश्न विचारतो. आपल्याला मी चंपूते म्हणून 55 वर्ष ओळखत आलो की आपली शिक्षणाची सुरुवात कशी झाली? माझ्या लहानपणी माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टरीन व्हावं आणि त्या पद्धतीने अगदी शाळेत वगैरे नेहमी जाणं झालेलं होतं शिक्षण. एक दिवस एक ज्योतिषी आले आमच्याकडे, त्यांचं नाव भागवत.
तर आमच्या आईने विचारलं माझा बाबू गाईल आणि नाव मिळवेल का. बाबू म्हणजे सुरेश बाबू. ते म्हणे मिळवेल, परंतु म्हणे कोपऱ्यामध्ये पाठी घेऊन एक मुलगी जी बसली आहे म्हणजे तुम्ही, तिला गाणं शिका, ती नाव काढेल. मग आणि 3 वर्षांनी मी येईन, त्या हे गाताना मला दिसेल. त्याप्रमाणे 3 वर्षांनी ते आले. आमच्या आईने नमस्कार केला आणि म्हणाले आज खरं झालं की नाही. बर, पुढे काय झालं? पुढे शिक्षणाला सुरुवात झाली. ते कोणी शिकवलं? सुरेश बाबूंनी पहिल्यांदा शिकवलं. बर, प्राथमिक शिक्षण त्यांच्याकडे झालं. ते किती वर्ष शिकवलं? वर्षभर. बर, त्यांनी काय काय शिकवलं? सूर लावायला, तानांचे घोटणे. त्या घोटत असत तुम्ही? आणि आवाज लावण्याची तरा. आवाज लावण्याची तरा. आणखी खर्ज लावण्याची? मेहनत चालायची आपली. मेहनत चालायची. आणि ह्या याच्यात त्यांनी पहिली चीज कुठली सांगितली तुम्हाला? काय सगळी काय सगळी यमन रागाने सुरुवात केली. भैरव सांगितला का? बर, आणखी कुठली कुठली? बरेच सांगितली. बरेच सांगितलं. आता यांची वर्षभर तालीम झाल्यानंतर तुमचे भाऊ सख्खे भाऊ ते तुमच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे. आमच्या मध्ये नेहमी मधून मधून वाद विवाद व्हायचे, भांडण व्हायची लहान मुलं ऐकायची नेहमी. वैद खासे वाले मुंबईला, त्यांना गाणं ऐकलं आमच्या आईने. ते म्हणाले हिला कुठे शिकू नका, मी शिकवतो. बर, मग गंडा समारंभ झाला. बर, गाण्याला सुरुवात झाली शिकायला. सतत 4 वर्ष शिकवलं त्यांनी. पंडित विष्णू दिगंबर परुस्करांनी तुमचं गाणं गांधर्वमहाविद्यालयात केलं, त्याची हकीकत जरा काही सांगा. ते कुठं? त्यांना कोणी सांगितलं की एक मुलगी चांगली गाते. मग त्यांनी शोध काढला, आमच्या आईंच्याकडे आले आणि म्हणाले गांधर्व महाविद्यालयाचा समारंभ आहे, त्यात तुमच्या मुलीला गाऊ द्या. ते म्हणे गुरुची परवानगी नाही. नाही म्हणे, हे टाळू नका तुम्ही, तिला गायला. म्हणून मला गायला लावलं. तो कार्यक्रम फारच चांगला झाला. नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या गुरुजींना कळलं की काल गायली आणि चांगली गायली. ते रागून आले एकदम, म्हणाले कोणाच्या परवानगीने गायलात. मी म्हंटल चूक झाली, परत गाणार नाही. पण वैद खाने तुम्हाला काय काय शिकवल्या आणि गाण्याची शिकवण्याची पद्धत काय होती? सुरावट. सुरावट आणि आलापी मुख्य. आलापी. पटदीप राग सुरू केला. कुठली चीज? पिया नाही आहे. आणि किती दिवस चालली, किती महिने चालली? 2 महिने चालली होती. 2 महिने चालली होती. याचा तुम्हाला कंटाळा नाही का याचा? आणि मग याच्या पुढं काहीतरी शिकावं असं तुम्ही गुरुजींना सांगितलं नाही का? ते म्हणाले मी जे शिकवलं ते 1 तास म्हणशील का? मला वाटलं मी सहज म्हणेन. बरं म्हण म्हणून दाखव. गडळ काढलं हातात ना आणि खाली ठेवलं आणि म्हणे गा. 20 मिनिटांनी गाणं संपलं. ते म्हणाले अजून 20 मिनिटं झाली आहेत. म्हण अजून पुढे मला येतच नव्हतं काय. गप्प बसले मी. म्हणे मुलतानी बदलायची का आता? नको म्हटलं मला तेच रक्षक. गाण्याचे जलसे कधी केले? 1923 मध्ये पुण्याला पहिला जलसा झाला. बर, आर्यभूषण थिएटर मध्ये. त्यावेळेस श्रोत्यांचा प्रतिसाद कसा काय होता? तिकीट लावून झाला होता जलसा? तो काहीतरी 40-50 माणसं आलेली होती. बायकापैकी एक नाही कुणी. बर, एक बाई पण थिएटरात नाही. बर,
कल्पना ही की जलसा म्हणजे काय हे कळलेलंच नव्हतं. बर, पुढे मग हळूहळू बायका येऊ लागल्या. पण नाटकाला तिकीट आपल्या या जलसाला तिकीट केवढ्याची ठेवली होती? 3 रुपये पहिलं तिकीट. आणि शेवटला? 8 आणे. 8 आणे. एकंदर गल्ला किती जमला? काय 15-50 माणसं होती. 45-30 रुपये जमले असतील. आणि खर्च बिर्च बागून तुम्हाला किती राहिले ते? ते कोण आहे शेवटीला? आणि त्यावेळेला तुमचं वय किती होत? 15 वर्षाची होती. ठुमरी हा प्रकार तुमच्या गाण्यातला एक महत्वाचा पैलू आहे, तर तो तुम्ही कोणापासून शिकलात? मोहम्मदभाई अहमदभाई म्हणून एक श्रीमंत ग्रस्त होते. त्यांच्या वडिलांचं नाव काका शेठ. बर. आणि त्यांच्याकडे गोवर्धन येऊन राहत असे. बर. ते एका जलशाला मोहम्मदभाई आले आणि म्हणले, हिराबाई तुम्ही गोवर्धन करून ठुमरी शिका, फार चांगली गाते. बर. तोपर्यंत आम्ही ऐकलं नव्हतं, त्यांना रेकॉर्ड ऐकलेल्या होत्या. मग त्यांच्याकडे आम्ही गेलो, गाणं ऐकून मी थक्क झाले. त्यांच्याकडनं मी राधेकृष्ण बोल, हुरी खेळो मोसेनंद, खेळत नंद कुमार, देखी बिने नाही चैन, असे 7-8 ठुमऱ्या घेतले. आणि ठुमरी कशी गावी हे त्यांच्याकडनं शिकून घेतलं. अच्छा. बर. आता तुमच्या शिष्याने शिकवलेल्या या ठुमऱ्या त्याचा उगम या गोवर्धन मध्ये. आणि ते घड्याळ्याची हकीकत सांगा ना. ती मजा झाली. काका शेटने घड्याळ आणलं आणि म्हणले, आज कोण चांगलं गाईल त्याला हे घड्याळ द्यायचं. गाणारे आम्ही दोघीच होतो. मी म्हंटल, आम्हाला कसलं मिळतंय हे घड्याळ? ते आपलं गोवर्धनबाईंना मिळणार. आणि आम्ही त्यावेळेला त्यांच्या समोर मुलं होतो. रात्री गाणं ठेवलं तर माझं गाणं सुरू झालं. गाणं चांगलं झालं. गोवर्धनबाई त्यांचा आवाज बसला. कशामुळे? त्यांनी सकाळी उठून सीताफळ खाल्ली होती. खूप खाल्ली. खूप खाल्ली. आणि जो गच्च झाला आवाज, सर्दी झाली खूप, आवाजच बाहेर फुटेना. अर्थात माझं गाणं चांगलं झालं होतं. ते घड्याळ मला मिळालं. ते आहे घड्याळ तुमच्या? आहे ना. बरं, गोवर्धनच्या गाण्याविषयी वर्णन करा. कशा गात? पहाडी आवाज आणि उभं राहून गात ते. अच्छा. आणि स्टेजवर उभं राहून गायच्या? आणि मग त्यांचे साथ वाले? सारंगी कमरेला बांधून त्यांच्या मागे असायचे. बर. आणि तबलजी? तबलजी पण गळ्यात बांधून. तंबोरा हातात घेऊन मैफलीमध्ये किंवा जलशामध्ये एखाद्या स्त्री गायिकेनं गाणं, याच्या प्रणेत्या ह्या तुम्ही आहात. तर याचा श्रोत्यांचा प्रतिसाद कसा काय होता ते तुम्ही सांगा मला. हळूहळू गर्दी वाढवलेली. बर. थिएटरमध्ये मग बायका यायच्या, त्या वरती बसायच्या कुठेतरी. बायका 2-4 दिसायच्या. बर. मग मी त्यांना पकडून आणायची की माझ्या गाण्याला या. असं करता करता पुढे
खाली आहे सीटवर बायका आणि पुरुष एकत्र बसून आहे. एकत्र बसायला लागले. पण याच्या आधी प्रतिक्रिया ही अनुकूल नव्हती, विरुद्ध होती. विरुद्ध होती. ती काय होती? कि कुणी गाणारे लोक जे होते ते जरा विरुद्ध झाले. ते म्हणाले आठवण्यात गाणं ऐकवता हे चूक आहे तुमची. बर. मी म्हंटल मी ऑडियन्स तयार करते. चालेल ना. बर. आणि कुणी सिनेमाची पद म्हणायला सांगे? नाही सिनेमा नव्हता त्या. बर. लावणी म्हणायला सांगे तुम्हाला? हा लावणीची आग्रह करायची. हा मग त्यावेळेला काय तुम्ही उत्तर देत होता? लावणी म्हणणार नाही, नाचणार नाही, हावभाव दाखवणार नाही, तंबुरा घेऊन मी गाणार. त्याची उलट प्रतिक्रिया होती. बर. आणि मग पुढे काय झालं? एकदा मग लोकांना सवय झाली. सवय झाली. आपल्या आपल्या मुलींना गायला देऊ लागले. कॉलेजात गाणे होत नव्हतं. ती व्हायला लागली. ते मी पहिल्यांदा गायले. घरात अभिजात संगीताचा एवढा समृद्ध वारसा असताना तुम्ही नाटकाकडे कसे वळालात? गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस एक प्रपोजल त्यांनी आणला आमच्या आईच्याकडे. बर. किती साली? 1927 मध्ये. बर. म्हणाले तुमच्या मुलांना नाटकात काम करू द्या. सगळ्यांनी चौघजण आम्ही. बायकांची कामं बायकांनी करावीत, पुरुषांची कामं पुरुषांनी करावी अशा तऱ्हेची संस्था काढायची आहे. बर. तेव्हा तुम्ही आम्हाला सामील व्हा. परंतु ते जमलं नाही. व्यवहार जमला नाही. मग पुढं पुन्हा एक वर्षाने ही कल्पना पुन्हा आमच्या आईच्या डोक्यात आली. म्हणजे आम्हाच्याच मनात आली. चिंतबा गुर गोविंदराव टेंबे यांना विचारूनच सुरू केलं. सुरू केलं. बर. पहिलं नाटक कुठलं केलं? संशय कल्लोळ. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं? त्याच्यामध्ये कोणी कामं केली? हिराईंची भूमिका माझ्या धाकट्या बहीण कमळाबाई त्यांनी केली. बर. रेवतीचे काम आणखी कृत्येक सरस्वतीबाईने छोटू त्यांनी केलं. सुरेश बाबूने अश्विन शेठ. बर. आणि तुम्ही तुमचं काम केलं? मी फक्त गायले. त्याला तुम्हाला नाटकात काम करावं असं वाटलं नाही? भीती वाटत होती. भीती वाटत होती. आणि असे संशय कळवायचे किती प्रयोग झाले? 10-15 झाले. पण खूप आवडले लोकांना. खूप आवडले लोकांना. त्यानंतर कुठलं नाटक बसवलं? सुभद्रे. बर. त्याच्यामध्ये काय झालं? त्यामध्ये मी भूमिका केली. सुभद्रेची. सुभद्रेची. त्यानंतर कुठलं नाटक? सवाई गंधर्व होते. त्याच्या चाली कोणी दिल्या? सवाई गंधर्वने. सुभद्रेतल्या सवाई गंधर्वने सगळी गाणी बसवली. आणि गोविंदरावने कुठल्या नाटकातल्या दिल्या? मानापमान. मानापमानातल्या. बर. आणि चिंतोबाने कुठल्या दिल्या? सुभद्रामध्ये. सुभद्रामध्ये काय दिलं? बालगंधर्वांच्या बरोबर नाटकामध्ये काम करण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना लाभलं, त्यापैकी तुम्ही एक आहात. त्याची हकीकत सांगा ना काही. आमची कंपनी बंद झाल्यावर 10 वर्ष मी काम केलं नाही. बर. नाट्य संन्यास घेतला. 1944 साली डॉक्टर भालेराव नारायणराव बालगंधर्व आणि लोंढे असे सगळे मिळून घरी आले. नाट्य संमेलन भरलेलं होतं आणि त्यामध्ये त्या दिवशी नारायणराव अध्यक्ष होते. त्या वर्षी ते म्हणाले मी अर्जुनाचं काम करणार आहे, ताई माझ्यावर सुभद्रेचं काम कर. मी म्हणणं मी सोडून दिलं. ते काय चालायचं नाही म्हणे. आमचा एवढा हट्ट तुम्ही पुरवला पाहिजे. अहो म्हणते 10 वर्ष आता काम केलं नाही, पुन्हा पहिल्यापासून सगळं करायचं आहे. ते म्हणे आम्ही बसून घेतो. त्यांनी बसून घेतलं. बर. आणि मग नाटकाचा प्रयोग कसा झाला? प्रयोग रात्री 9 सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 बंद झाला. बर.
आणि त्यात तुम्ही कुठली कुठली पदं गायली? मी सुभद्रा, नारायणराव अर्जुन, लोंढे कृष्ण, मास्तर कृष्णराव नारद, सगळेच गाणारे एकापेक्षा रंग आला असेल कोण? 6 वाजेपर्यंत झालं ना. पण समोर बरेच मिळाले असतील. कोल्हापूरला. ती कोल्हापूरला? कोल्हापूरला असंच नाटक. कुठलं नाटक होतं? सुभद्रे. बर. आणि कुठलं पद गात होता तुम्ही? पुष्पराग सुगंधित. पुष्पराग सुगंधित. आणि मग काय झालं? लोकांनी वनस्मृतीने हे झपाटलं. किती वनस्मर झाले? 3 वनस्मर झाले. चौथ्यांदा जेव्हा टाळी पडली तेव्हा नारायणांना भान राहिलं नाही. एकदम म्हणाले, ताई आता गायचं नाही. त्याबरोबर हास्य झाला. ते विसरले अर्जुन आहे म्हणून. बर. त्यानंतर पुढे काय झालं? आणखी नाटकात कुठं कुठं कामं केली? त्या नाटकाला पृथ्वीराज कपूर आले होते. त्यांची आठवण सांग. आणि माझा दुसऱ्या अंकातला प्रवेश चालला होता. दुसऱ्या अंकातला प्रवेश सुभद्रेचा. 5 पद आहेत. 5 पद आहेत. होळीने. होळीने 5. होळीने 5 पद आहेत. त्या पदांना दर एक वेळेला 2-2 वनस्मर 3-3 वनस्मर घेते. तर पृथ्वीराज घड्याळाकडे सारखं पाहत होते. किती गाणार आता ही. 1 तास 20 मिनिटं झाली. स्टेजवर गात होते मी. गाणं संपल्याबरोबर धावत धावत आत आले आणि माझा हात धरला. म्हणे, कमाल केली तुमची, म्हणे पाय दुखले नाही का? तुम्हाला चक्कर नाही का आली? म्हटलं, आम्हाला सवय आहे. ते म्हणाले, आमच्या इकडचे नटी 3 मिनिटं गाणं गातात, 2 मिनिटं म्हणाले बॅकग्राऊंड वाजतो आणि 1 मिनिट म्हणे गाणं असते, तेवढ्यात केवढं थकतात म्हणे. पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये तुमचा सहभाग होता की नाही? त्यावेळेस तर तुम्ही ऐन उमेदीत होता. 1947 साली वंदे मातरम गाण्याला बोलावला मला. बर. रेडिओ डायरेक्टरची तयार आली की वंदे मातरम तुम्हाला गायचं आहे आणि तुम्ही निघून या. बर. त्याप्रमाणे 1947 साली वंदे मातरम पार्लमेंट हाऊसवरती मी गायली. बर. तर पहिल्यांदा माऊंट बेटननी पहिलं निशाण खाली उतरवलं. इंग्रज निशाण खाली उतरवलं आणि जवाहरलाल नेहरूनी वरती चढवलं आपला राष्ट्रध्वज. त्यावेळेला मी गायलेली आहे. ती किती वाजता गायलात? 12:20 बर. आणि हा सर्वात तुम्हाला मोठा मान आहे. रात्री 12:20 त्यानंतर वंदे मातरमची दुसरी एक आठवण आहे तुमची, ती सांगा. वंदे मातरम गाण्यासाठी पंडित ओमकारनाथ पण आले होते.
म्हणजे 47 साली का? बर, त्यांचं गाणं होत फक्त. बर, पण ते हट्ट धरून बसले कि मी गाणार. बर, तेव्हा मला विचारण्यात आलं कि पंडितजीना गाऊ दे का. मी म्हणलं असं कसं होईल, मला बोलवलेलं आहे, मीच गाणार. तेव्हा वाद व्याज होऊन शेवटी मीच गायले. 26 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये खूप महान महान कलाकार गायले, ते कोण होते त्याच्या काही आठवणी सांगा ना. काही लाल किल्ल्यामध्ये दरबार भरला होता. दरबार भरला होता, त्याच्यामध्ये मी गायले. बर, ते काय गायला? ते गाणं झालं का वंदे मातरम झालं? गाणं झालं. गाणं झालं. बर, पुढं? 15-15 मिनिटं दिली होती. कोणाकोणाला? फयाज खान होते, गुलाम अली खान साहेब होते. बर, रविशंकर होते, अली अकबर, अल्लाउद्दीन खान साहेब. बर, थिरकवा खान साहेब. सगळे मोठमोठे धोतर सगळे लोक होते. लाल किल्ल्याच्या त्या ऐतिहासिक महत्वाच्या वास्तूमध्ये गाताना तुम्हाला काय वाटलं? फार आनंद वाटला. फार आनंद वाटला की पूर्वी इथं तुम्ही कधी गायला असावा असं वाटलं की नाही? आम्ही म्हणालोच, त्यांच्यानंतर आम्हीच गायलो म्हणून. स्वातंत्र्य लढ्याच्या लढ्यात भाग घेणाऱ्या नेत्यांनी तुमचं खासगी गाणं कधी ऐकलंय का? महात्मा गांधी जुहूला होते आणि मौनव्रत होते त्यांचं. एक दिवस सरोजिनी नायडू आल्या आणि म्हणाले, चला चला लवकर बुड्ढे को गाना सुनाना आहे. बुढे को गाना सुनाना आहे? म्हणले, बुढे कोण? ते तुम्हाला कळेल म्हणे. म्हणून गाडीत घालून मला नेलं. त्यांच्या बरोबर शंकरराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकरचे वडील ते होते. तिथे गेल्यानंतर गांधींनी विचारलं कोण आहे म्हणून, नाव सांगितलं आणि सांगितलं एक पद्यावली दिली भजनाची, आश्रम भजनावली. आश्रम भजना आणि सांगितलं तू दोन म्हणा म्हणून. मला येत होते. बर, मी सांगितलं मला येतात, मी म्हणते. चार भजनं म्हटली एक तासात. त्यांना खूप आवडलं. ते आवडलं त्यावेळेला काय करायचे? ते नुसते हाता हाताने असं असं करायचे. पण चरखा फिरत होते ना? चरखा फिरत होते, थांबायचे आणि असं असं करायचे. बर, संप्रार म्हणाले पुरे, हात केला त्याने आणि मग काय झालं? मी म्हणत मला आशीर्वाद द्या. काय देणार म्हणे? मी म्हणलं जे मागाल ते दिन. हसले. हे लिहून दिलं का त्यांनी? म्हणून होतं त्यांचं. मग हे लिहून दिलं, हे सगळं प्रश्नोत्तर लिहून द्या. बर, मग हसले आणखीन लिहून दिलं ते असं कि तुम्ही गाणं आतापर्यंत लोकांना खूप ऐकवलं, आता परमेश्वराला ऐकवा, कल्याण होईल. सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून तुम्ही अनेक देशाचे दौरे केलेत, त्यातल्या काही आठवणी आहेत का? 49 साली आफ्रिकेला आम्ही गेलो, 11 जण होतो. बर, सुरेश बाबू माझे धाकटे बंधू, कृष्णराव बापा, बापा जोग, वसंतराव देशपांडे, डान्सर दोन होते. ते कोण होते? मीना जोशी म्हणून होती, निकम म्हणून होत. बर, आणखी रघुवीर भोपळे. अम्मा होत्या का? नाही, अम्मा नव्हत्या त्या, नव्हत्या त्या. बर, माझ्या वहिनी. बाबरांची, बाबरांच्या सुरेश, सुरेश बाबूंची. बर, सुरेश बाबूने पापाची. बर, पापाच्या. बर, त्यातल्या काही आठवणी सांगा. पहिल्यांदा तिथे गेल्यावरती वर्तमानपत्र
मुलाखत घ्यायला आले. बर. आणि ते म्हणाले तुम्ही सिनेमातली गाणी म्हणणार आहात की नाही? म्हटलं नाही. मग तुम्हाला पैसे मिळणार नाही, हात हलवत जावं लागेल. आम्ही म्हटलं पाहू नाही तर नाही, परंतु आम्ही सिनेमाची गाणी म्हणून पैसे मिळणार नाही. नंतर पहिल्या दिवशी लोकांचं ऑडियन्स शिकार, परंतु गाणं कळत नव्हतं. बर. गुजराती समाज जास्त आहे तिथे, जास्त होत आणि खोजे लोक. ते मला वाटलं की तसंच होणार. दुसऱ्या दिवशी डॉक्टर जोशांनी आपल्या घरी माझं गाणं ठेवलं आणि सगळ्यांना बोलवलं. गाणं ऐकून खुश झाले. ते म्हणाले मग 13 गाणी झाली जवळजवळ. अच्छा. खाजगी आणि लोकांना शोक लागला. प्रचार करून आलो आम्ही. अच्छा. त्यातलं काही गमतीशीर आठवणी सांगा ना काही. वसंतराव नकळा छान करायचे. बर. वसंतरावांच्या मागे लागायचे सगळे गाणं संपल्यावर. वसंतराव एक तरी नक्कल उद्या म्हणून. तर गाण्याचं चांगलंच होतं त्यांचं. त्याबद्दल काही प्रश्न नाही. ते तबला चांगला वाजवायचे. तबला चांगला वाजायचे. आणि शिवाय नकलांचा कार्यक्रम व्हायचा. बर. गमती ना. असंच एकदा वसंतराव म्हणाले एकादशी आली, आषाढी एकादशी, आणि वसंतराव म्हणाले की आज आपण कीर्तन करूया. बर. डॉक्टर जोशी म्हणाले करता का, बघूया कसं करता. त्यांनी सगळं साहित्य मागवलं. बर. दुसऱ्या दिवशी साहित्य मागवलं म्हणजे काय काय मागवलं? उपरण, जब्बा घालायचा त्यांचे, पगडी, टाळ. बर. आदल्या दिवशी तालीम केली. सुरेश बाबूंनी पीटी वाजवली. बर. जोग विजी जोग टाळ वाजवलं त्यांनी. त्यावेळेला तबल्याची साथ कोणी केली होती तुमच्या बरोबर? कृष्णरावनी. कृष्णरावनी. आणि मग मला घ्यायला आले डॉक्टर जोशी की वसंतराव कीर्तनला उभे राहिलेत बघायला चला. मी म्हटलं फजिती करून घेणार हे लोक, पण तसं झालं नाही. इतकं सुंदर कीर्तन केलं, आठवण राहील अशी. मला दाखवायला त्यांनी नेलं. गर्दीची कार भरली होती. मी आल्याबरोबर लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी एकदम म्हणत कीर्तन करायचं पाया पडावं. मी तिथे कीर्तन करायचे पाया पडले. वसंतरावच्या पाया पडला तुम्ही? बर. खूप टाळ्या झाल्या. मग त्यांनी कीर्तन इतकं चांगलं केलं की खरा कीर्तनकार सुद्धा करू शकणार नाही. अच्छा. इतकं चांगलं केलं. आणि पुढे काय झालं? पुढे तर गल्ला जमला पैशाचा आरती मध्ये. किती गाणी वाटून घेतले, मजा केली. देशामध्ये जलसानिमित्त तुम्ही अनेक प्रांतांमध्ये दौरे केले, त्यातल्या काही आठवणी सांगा ना. नागपूरला पहिल्यांदा जेव्हा मी गेले तेव्हा आमच्या जाहिरातीला आल्या जलशाच्या. त्याला स्टेजवर बाई तंबुरा घेऊन गात नसे. बर. तिकीट लावून जलसा केलेला नव्हता. तो प्रथम तुम्ही केला? तिथल्या लोकांनी भीती घातली की स्टेजवरून उचलून येतील, अंगार अंडी फेकतील फेकतील. नागपूरचे लोक विचित्र आहेत, तेव्हा तुम्ही काही धाडस करू नका. आमच्या आई म्हणाले काय व्हायचं ते होईल. आम्ही लावला. संध्याकाळी अगदी फुल झालं थिएटर. काय गाती बघूया. आणि माझी नवीन रेकॉर्ड बाहेर पडली होती रूम सखी मोरी रोम जुम, ती खूप पॉप्युलर झाली होती. पडदा उघडला. सुरेश बाबू पेटीला होते. बळवंतराव रुगडीकर तबल्याला होते.
पडदा उघडला म्हणाले एकदम म्हणाले अरे बाप्पा का आता ही गाणार गेले आपले पैसे फुकट. नंतर गाण्याला सुरुवात झाली. हसताय म्हटली समोर आल्यावर सगळं थिएटर हा म्हणून पडलं. आणि त्यानंतर मग 15-20 गाणी जवळजवळ झाली तिथे. अच्छा 15-20 गाणी झाली तिथे जवळजवळ 4 महिने मग काम नव्हत कर काय. आणि हे पहिलं गाणं तुमचं झालं पहिलं म्हणजे विदर्भामध्ये पहिलं विदर्भामध्ये पहिलं. हा गेले 55 वर्ष तुम्ही गाताय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिकवताय. ते किती शिष्य आहेत तुम्ही तयार केले. तेच 52 आहेत. 52 आहेत. यापैकी पुरुष किती आहेत. दोघ. हा ते कोण. ते तुम्हीच आहात. बर. आणि दुसरे. सदाशिव जाधव. जाधव. त्यानंतर मुलींच्या पैकी बायकांच्या पैकी त्यांची प्रमुख नाव सांगा. मुख्य मुख्य प्रभात्रे जानकी अय्यर शैला पंडित उषा मजुमदार परांजपे मीरा परांजपे. कलकत्त्याला तुम्हाला इंट्रोड्यूस केलं ते केसरबाईंनी केलं ना. 1937 मध्ये केसरबाई खन्ना बाबू बरोबर आले कलकत्त्याचे आणि म्हणाले हिराबाई कलकत्त्याला जायचं मी आहे बरोबर माझा एक कार्यक्रम आहे तुम्ही आले पाहिजे. बर ठीक आहे म्हटलं. बर मग पुढे. मग आम्ही सगळे मिळून कलकत्त्याला गेलो. स्टेशनवरती गर्दी घ्यायला आम्हाला त्याला नुसती नाव होती तिथे. आमची आई केशरबाईंच्या सारख्याच मोठ्या झाड बिड होती. त्या पहिल्यांदा खाली उतरल्या. घ्यायला आल्या लोकांना वाटलं की हिराबाई याच म्हणून त्यानं हार घातला. त्या म्हणतात मला हार घालू नका मला हार घालू नका. त्यांना काही कळलं नाही. केशरबाईंच्याकडे गेले केशरबाईनं हार घातला आणि म्हणाले हिराबाईनं आम्ही हार पहिल्यांदाच घातला कुठे आहे म्हणाले. हा म्हणे ती हिराबाई नाही आहे त्यांची आई आहेत. ती गंमत झाली अशी. त्यानंतर त्यांनी तुम्हाला कलकत्त्याला एकंदर परिचय करून दिला. कलकत्त्याला त्यांनी नेलं तुम्हाला. ती गाणी कशी काय झाली. मला पाहिल्यावरती ते घ्यायला आलेले लोक म्हणाले हे 2 तास गाईल का. केशरबाईने विचारायला आले ते म्हणे ऐका तर खरं
तुम्हीच मला सांगाल. बर, ते गाणं कसं काय झालं? छान झालं. बर, खूप गाजलं ते. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडिंग एकच हेडिंग आली, राधे कृष्ण बोल. संगीताच्या क्षेत्रातल्या अनेक थोर थोर कलावंताशी तुमचा दाट परिचय असणार, त्यातल्या काही कडूगोड आठवणी? एकदा मुंबईला एका गायकी गायकीची घरी सत्यनारायणाची पूजा होती. बर. आणि त्याच्या दर्शनासाठी या म्हणून मला बोलवण्यात आलं. बर. बोलवलं, दत्ताराम परतकर गेले आले ते. बर. माझं त्या दिवशीच बॉम्बे थिएटरमध्ये जलसा होता. बर. तो आठवून जीवन घेऊन आम्ही बाहेर 11 वाजता गेलो. बर. तर मैफल भरलेली होती, परंतु सुरुवात झालेली नव्हती. आम्ही गेल्यावर सुरुवात झाली. दोघी जणी गायल्या, चांगलं गायल्या. नंतर ज्या बाईंच्या घरी पूजा होती ते उठल्या आणि म्हणाले, हिराबाई तुम्ही आता का? मी म्हटलं, बाबा मी आता जेवून आले आणि संध्याकाळी गाणं होतं ते थकून आले, मी आज काही गात नाही. का घाबरलात का? म्हणाले. त्यावेळी दीनानाथ तिथे बसलेले होते, बापूराव पेंढारकर, रघुवीर रामनाथकर पीटी वाजवणारे, असे मोठे मोठे लोक तिथे बसलेले होते. त्यांचे देखत असं विचारल्यावर मला वाईट वाटलं. दीनानाथरावांनी म्हणाले, हिराबाई गा आता तुम्ही, मी सांगतो ते गा. म्हणून त्यांनी एक कागद घेतला आणि त्याच्यात कुंडली लिहिली वेळेची वेळेची. त्यात म शब्द आहे मला. बर. मालकच गाव म्हणाले. अच्छा, हे चांगलं आहे बरं का? आणि तुमचं गाणं म्हणे चांगलं होणार, तुम्ही घाबरू नका. खरोखरच गाणं चांगलं झालं. गाणं संपल्यावर दीननाथांनी सगळ्यांना सांगितलं, संपली सभा, चला आता आता उठा म्हणून. सगळी सभा उधळून लावली उधळून लावली. आपल्याच घराण्यातल्या कलाकाराबरोबर कधी चढावटीचा प्रसंग आला का तुमच्यावर? 1938 मध्ये रोशन आराला बेगमला पहिल्यांदाच कलकत्त्याला बोललो. बर. नहार बाबू म्हणून होते, त्यांची कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये बोललो होते, मलाही बोललो होत, आणखीन मोठमोठे गवई गेले होते. कॉन्फरन्सला सुरुवात झाली. सैगल सेक्रेटरी होते त्या कॉन्फरन्सचे, सैगल सेक्रेटरी होते. तर माझा नंबर त्याने पहिल्यांदा लागला, हिराबाईने सुरुवात करावी. मला बरं वाटलं. मग रोशनाला बेगम म्हणाले, मी लहान आहे, मी पहिल्यांदा गाणार. ठीक आहे म्हटलं. गा त्या गायल्या. शंकरा गायल्या. मग पिया पिने गायले. आणि नंतर पिया की मिलन की आज जोगी शेवटच करायचं केलं. जोगी हे गायला आले. ते आतले सगळे आर्टिस्ट चुळबुळ करू राहिले. म्हणाले, 11 वाजता काय जोगी गातात का? म्हणे रागवले. त्यानं मी म्हंटल, त्याच्यानंतर मीच गाणार आहे, मी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करते. बर. ठीक आहे म्हणाले. मग मी मारू बॅगने सुरुवात केली. म्हणजे जोगी असं, म्हणजे मैफल संपली असं लोक समजत असताना तुम्ही मारू बॅगला सुरुवात केली. आणि वरी खेळ मसेन हे पडलं. म्हटल्याबरोबर टाळी झाली अगदी. गाणं खूपच चांगलं आमचं. सैगल सेक्रेटरी होते ते आले एकदम स्टेजवर गाणं चालू असताना.
आणि असा हात केला थांबा थांबा माझ्याकडे गोड कामगिरी आलेली आहे ती झाल्यावर मग परत सुरू करा. त्याने कागद काढला बाहेर आणि 12 गोल्ड मेडल्स मिळाली म्हणून जाहीर केलं. 12 गोल्ड मेडल्स मिळाली म्हणून जाहीर केलं त्याने. टळा टळा कडकडत ना. गमतीची आहे की घेत आहे गमतीची. मग आई काय म्हणाला तुमच्या? आमच्या आई काय म्हणणार, त्यांना आनंद झाला. रोशनाराची आई म्हणाली कि तुम्ही एका घराण्याचे दोघ जण आहात असं एकमेकावर गाऊ नये. बरोबर म्हटलं. हे मला सांगता का? तुमच्या मुलीला सांगा. देवावर आणि दैवावर तुमची खूप श्रद्धा दिसते. कुणी संत सत्पुरुषांच्या कधी गाठ पडण्याचा योग आला होता का? माझ्या लहानपणी मी 9 वर्षाची होते. बर. त्या कमळाबाई टायफॉइडने 40 दिवसाच्या धाकट्या बहीण तुमची गुलूताई आजारी होत्या आणि काही राहिलं नव्हतं त्यांच्यामध्ये. बर. डॉक्टर म्हणाले ही काही जिवंत राहणार नाही. बर. आमच्या आईने उचललं आणि साईबाबांच्याकडे गेलं. साईबाबांना पाहिल्या बरं कमी. अच्छा. म्हणजे आजच्या हयाती हयात असलेल्या पैकी कुणीही पाहिलेलं नाही त्यांना. ते मला माहिती. भाग्य तुम्हाला मिळालं. तिथे गेल्यावरती रामनवमीचा उत्सव चाललेला होता. बर. तर काही ठिकाणी भजन चाललं होतं, काही ठिकाणी गाणं चाललं होतं, काही ठिकाणी प्रवचन चाललेलं होतं. सगळं एकदम गोंधळ चाललेलं होतं. मला आठवतं चांगलं. त्या धुनीजवळ ते बसवले होते. आमच्या आई कमळाबाईंना घेऊन अशी गेल्या. ते म्हणाले मरत नाहीये. आणि अंगारा काढला आणि लावला. माझ्या कपड्याला येईल आलत. ते भाग्य मला मिळालं. वरती टांगलेलं तुमचं पोर्ट्रेट बाबुराव पेंटरनीच काढलं ना? ते कसं काढलं आणि कधी काढलं? 1950 साली कोल्हापूरच्या थिएटरमध्ये गाणं होत. मी तंबूराव मिळवत बसले होते. बाबुराव आले म्हणाले थांबा हिराबाई तशीच थांबा, मी तुमचा फोटो काढून घेतला. बाबुराव पेंटर. त्यांनी फोटो काढून घेतला आणि मग 3 दिवसांवर बसून पोर्ट्रेट केला. संगीताच्या इतक्या समृद्ध जीवनानंतर तुमच्या कलेचा आणि विद्येचा वारसा तुमच्या घरामध्ये कोणाकोणाला दिला तुम्ही? माझी नात गाते. तिचं नाव काय? अरुणा. बर. शिकते आता.
कोण? नातू आहे. त्याचं नाव काय? निशिकांत बडोदेकर. शशिकांत बडोदेकर. निशिकांत. निशिकांत बडोदेकर. त्यानं अल्लारखाचे शिष्य केलेत. अच्छा. तबला वाजवतात. बर. बीकॉम झालंय. बीकॉम केलंय का? आणि ते तबला छान वाजवत. लहानपणापासून वाजवत होत. अच्छा. आता जंबुताई, हा शेवटचा प्रश्न. आज संगीताचे धडे घेणाऱ्या मुला मुलींच्या बद्दल तुम्हाला काय वाटत? गाणं शिकतात पुष्कळ जण, पण पुरे करत नाही. म्हणजे काय करीत नाही? त्यांना वेळ मिळत नाही. त्या लोकांना वेळ मिळत नाही. म्हणजे त्याच्यावर आता आपण जगू शकू इतकं एकाच वेळेला करायला त्यांना वेळ नाही. म्हणजे गाण्याची इमानी नाही आहे, त्यांना कीर्ती हवी आहे. ती तर आहे. आणि पैसे झटपट कीर्ती हवी, झटपट पैसे हवेत. रेडिओवर गाणं हवं. रेडिओवर गाणं हवं. आणि एकंदर संगीताच्या भवितव्याविषयी तुम्हाला काय वाटत? एकंदर संगीत हे वाढेल. खालाच्या आणि ढुंबरीच्या रेषा पुसट होत चालल्यात वगैरे वगैरे लोक बोलतात. घराणी नाहीशी व्हायला लागली तसं लोक बोलतात. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय सांगता येत नाही. पण तुम्हाला आशा वाटते का? आशादायक असं चिन्ह वाटत? कधी कधी वाटते. कधी कधी वाटत? आणि कधी कधी वाटत नाही? कधी कधी निराशा होते. का बर? काय ऐकलं म्हणजे वाटत की त्यात चाललं. जास्त चाललं असं वाटत. आणि कष्ट करायला कोणाला नको? जिद्द नाही. जिद्द नाही. I'm not afraid.